नमस्कार मी प्रसन्न जोशी स्टार आपल्या सगळ्यांचं स्वागत दुर्दैवानं आज जी घटना सगळ्यांना पाहायला मिळाली ती अतिशय हादरवणारी ठरलेलीच आहे आणि त्याच्याचमुळे आपल्या सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे ही केवळ एक व्यक्ती लोकप्रतिनिधी फक्त शरद पवार महाराष्ट्रातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व अशातला भाग नाहीये तर राजकारणी प्रत्येक वेळी यामुळे महत्वाचे टार्गेट प्रत्येक वेळी ठरत चाललेले आहेत प्रत्येक वेळी शिव्या देण्यासाठी प्रत्येक वेळी त्यांच्यावरती सगळ्या गोष्टींची जबाबदारी टाकण्यासाठी राजकारणीच भेटत आहेत काही हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे गेल्या काही काळापासून वेगळ्या माध्यमांच्या अनुषंगानं सुद्धा राजकारण्यावरती ज्या प्रकारची टीका होत होती त्याची हळूहळू रस्त्यावरती येऊन लोकांनी उतरणं असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचा एखाद्या माथेबिरून हल्ला करणं असेल याच्यामधली संगती सहज शोधता येते आणि आज त्याचाच बळी एक प्रकारे ठरले ज्यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला झाला घृणास्पद हल्ला झाला ते म्हणजे शरद पवार शरद पवार हे महाराष्ट्राचे तर नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत एका पक्षाचे अध्यक्ष आहेत कृषी मंत्री आहेत आणि त्यांची वयाची ज्येष्ठता आहे अनुभवाची आहे या पार्श्वभूमीवरती आपल्याला या हल्ल्याचा सगळ्या अनुषंगाने विचार करायचा आहे मात्र सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे राजकारणी अशा प्रकारे फक्त सॉफ्ट टार्गेट ठरतायत का आणि त्यातही असे माथेपुरू जोही थेट फिजिकल असॉल्ट प्रत्यक्ष शरीरावरती आघात करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी ही बाब अधिक गंभीर होते आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर त्यांच्या शेजारी आहेत भाजपतर्फे विनोद तावडे याशिवाय आपल्यासोबत दूरध्वनीद्वारे आहेत अण्णा हजारेंच्या सहकारी आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या पदाधिकारी मेधाताई पाटकर याशिवाय सुनीती सुरू आपल्यासोबत आहेत पुण्याहून आणि त्याचप्रमाणे थोड्याच वेळाने जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत असतील आपल्यासोबत गोविंद पानसरे सुद्धा आहेत कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि याशिवाय आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड थोड्या वेळात असणार आहेत मला सगळ्यात आधी राजू सरांकडे जायचंय राजू सर आतापर्यंत फक्त टीकेच्या माध्यमातून राजकारणी सॉफ्ट टार्गेट ठरत होते आता हात उचलला जातोय त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न ही अत्यंत माझ्या मते आजचा दिवस एकूणच राजकारण्यांसाठी पुढं काय वाढून ठेवलं आहे याची चुणूक दाखवणारा आहे आणि शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्यावर अशी वेळ आली याचं कारण काय नेमकी आता काय कारणं घडत आहेत काय कोण या प्रकारची वक्तव्य आहे की ज्याच्यामुळं अशा माथे फिरूंना बळ मिळते अशा सगळ्याच गोष्टींचा शांतपणानं बसून विचार करून ह्या प्रवृत्तींना कसा आळा घालता येईल याच्याबद्दलचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे फक्त राजकारणातल्याच लोकांच्या पुढे या अथवा माध्यमातल्या किंवा मा सा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या पुढे नाही तर सगळ्या समाजापुढेच ही वेळ येऊन ठेपलेली आहे मला हा हल्ला होतो याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आणि गंभीर वाटतात त्यातली एक अशी की ज्या तरुणानं हा हल्ला केला त्याची ही असा हल्ला करण्याची पहिली वेळ नव्हती यापूर्वी त्यानं सुखरामांच्यावर असा हल्ला केला होता आणि त्या गोष्टीचा आज तो अत्यंत फुशारकीनं सांगत होता की मीच तो हल्ला केला मीच तो हल्ला केला तर असा हल्ला केल्यानंतर जी प्रसिद्धी मिळते त्याच्यातून सुद्धा त्यांना तो बहुदा केला असावा पण दुसरी गंभीर जी गोष्ट आहे की एरवी आपण सिक्युरिटीच्या बद्दल राजकारण्यांच्या सिक्युरिटी आणि त्यांचा जो एरवी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसांना होणारा त्रास आपण वेळोवेळी बघत असतो दिसतं असं की ह्या सिक्युरिटीचा जेव्हा वेळ येते जेव्हा गरज असते त्यावेळेला ती निष्प्रभ ठरतात आता हा जो मुलगा होता हा जो तरुण होता त्यानं जाऊन पवारांच्यावर असा हल्ला केला पण तो जवळ एक चाकू सुद्धा बाळगून होता oh. तर असा माणूस आणखीने काही करू शकला असता आणि माझ्या मते हा एकूण ज्या पद्धतीची सिक्युरिटी आपण तथाकथित आपल्याकडे फार झेड झेड प्लस वगैरेचं जे काही नुसती चर्चा होती आणि बडेजाव त्याचा केला जातो प्रत्यक्षामध्ये हे किती निष्प्रभ आणि अक्षरशः कसपटा समान आहेत हे या निमित्तानं दिसलं आणि मला असं वाटतं की हा ज्यानं हल्ला केला त्याच्या एवढंच ही जी सिक्युरिटी देणारे आहेत त्यांचा बेजबाबदारपणा हा याच्यातून फार प्रकर्षाने समोर आला आणि ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं या सगळ्या अनुषंगाने जशी ही काही उदाहरण आहे त्याच्या मागे त्याचप्रमाणे या गोष्टींना इन्स्टिगेट करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध चित्रपटाचं माध्यम असेल आंदोलनांचं माध्यम असेल ज्याच्यातून राजकारणी हा प्रत्येक भ्रष्टाचारीच असतो आणि त्याच्यामुळे या देशाची वाट लागलेली अशी सरसकट विधानवणा किंवा अशी प्रतिमा उभी केली जाते मला याच अनुषंगाने विनोद तावडेंना विचारायचं विनोदजी हा योगायोग म्हणायचा का की एखाद दोन दिवसामध्येच तुमचं यशवंत सिन्हा असं वक्तव्य करतात महागाई आता एवढी डोक्याच्या वर जाऊ लागलेली आहे की कदाचित त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटतील आणि अचानक आपल्याला अशी हिंसक प्रतिक्रिया बघायला मिळते आज हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे भाजपाला मार्ड ये यशवंत सिन्हाचं जे वक्तव्य होतं की ज्यावेळी महागाई ही असह्य होईल ते माणूस शेवटी हातात हत्यार घेईल कोणी नक्षलवादी होतील अशा पद्धतीचे एक ते वाक्प्रचार जो असतो त्याचा उल्लेख मला असं वाटतं की यशवंत सिन्हाने केला होता पण आज जी घटना घडली गट के आहे केवळ निषेधार्ह तर आहेच म्हणजे पण शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्यावर आणि जिथे जी बाजून जे ऑपरेट झाले त्या ठिकाणी बसणं हे खरं म्हणजे कुठल्याही सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला वेदना देणारी घटना आहे राजकीय विरोध असतो तो शब्दातून व्यक्तही होत असतो पण मला असं वाटतं की या घटनेचा प्रसन्न मी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला असं वाटतं की एकतर भ्रष्टाचार महागाई ही इतक्या स्तराला गेली आहे की लोक अशा पद्धती रिॲक्ट व्हायला लागलीत ला का की काय याचा एक राजकीय व्यवस्थेने म्हणून आम्ही विचार केला पाहिजे हे जरी खरं असलं ते दुसऱ्या बाजूला जसं मागे एक अण्णा आजारांचं आंदोलन चाललं तर त्या आंदोलनात अण्णा आजारांनी अतिशय योग्य भूमिका व्यवस्था परिवर्तनाची मांडली पण पर त्यांच्या सहकारी किरण बेरींसारख्यानी ज्या पद्धतीने नौटंकी केली त्या ठिकाणी राजकारण्यांची मला वाटतं की पर्याय काय न देता अशी नौटंकी करणं सोपं आहे आणि त्यातून मग अशा प्रकारची माती भडकायला लागली असतील हो। तर अशाचाही सुद्धा आपल्याला विचार नक्की करावा लागेल असं मला मनापासून दुपारी ही घटना घडल्यापासून मी अस्वस्थ होऊन या दोन्ही बाजूने विचार करतो मी राजकीय व्यवस्था आम्ही विचार केलाच पाहिजे भ्रष्टाचार मागे या सगळं गेली आहे का पण याचा सुद्धा विचार समाजाने नक्की केला पाहिजे असं मला तावडेजी तुम्हाला असं म्हणायचं या ज्या इसमानं हा हल्ला केला तो संपूर्णतः माथेपेरूच आहे असं ठरून त्याचा त्याला कुठलाही उद्देश चिटकावण्याचाच प्रयत्न होत नाही तर तसं नाही त्याच्यामध्ये कदाचित उद्देश असू शकतो परिणाम असू शकतो अशा घटनांचा नक्की असू शकतो मला असं वाटतं की तो ज्या प्रकारची वक्तव्य करत होता ती वक्तव्य जर पाहिली सब घोटाळे ओर हो आहे सब चोर आहे याचा अर्थ त्याच्या डोक्यात कुठल्या तरी गोष्टीचा परिणाम आहे आणि त्या गोष्टीला कसा मार्ग द्यायचा hmm. तर असा मार्ग द्यायचा हे त्याने जर विचार केला असेल तर या स्तरापर्यंत का जातात ज्यावेळी अनेक वेळा काही आत्महत्या होतात किंवा काही चोर दरोडे होतात तर त्यांना मानसशास्त्र ज्यावेळी नेहमी सांगतात सायकोलॉजिस्ट की ह्याला ही प्रेरणा या ठिकाणच्या सिनेमात मिळाली की या पद्धतीच्या चर्चेतनं मिळाली या कथांमधनं मिळाली मला असं वाटतं की हे oh. जे त्याने केलेलं आहे त्याला ह्या हे इन्स्पिरेशन त्यामागची काहीतरी भूमिका समाजात घडणाऱ्या घटनांवर असेल जसं राजू खांडेकर म्हणाले जसं प्रसिद्धी सुद्धा असू शकतं एक कारण त्यातलं पण या सगळ्या कारणांचा विचार नक्की केला पाहिजे अशी ही घटना आहे म्हणजे तावडेची अप्रत्यक्षरित्या जरी कृत्य चुकीचं असलं तरी मागे हेतू असू शकतो आणि त्या हेतूला काहीतरी अर्थ आहे असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे एका एका वेगळ्या अर्थानं अशाही प्रकारच्या हिंसघटना घडू शकतात या यशवंत सिन्हांची पुन्हा आपण त्या विधानाबाशी येऊन पोहोचतो ते मला असं वाटतं की हेतू असू शकतो आणि हेतू असणार त्या मागे त्यातला याचा अर्थ तो, तो हेतू हा समर्थनी नाही आहे नाही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये विरोध करण्याचे निदर्शन करा घेराव घाला लोकशाही मार्गाने तुम्ही पुढे जा ही पद्धत काय येते तर ही पद्धत मी मागा ज्या दोन तीन गोष्टी म्हटल्या त्यामुळे तो माणूस त्याला प्रोत्साहित होतो त्याचा विचार आपल्याला कुठेतरी करावा लागतो सुनीतीद्यांकडे जाण्यापूर्वी मला तावडेंच्या वक्तव्याच्या अनुषंगाने राजू सरांकडे जायचं राजू सर हे अप्रत्यक्षरित्या अतिशय सॅलेंट आहे त्याच्यात सीमारेषा फार आहे हे एक प्रकारचं समर्थनच नाही वाटत आपल्याला नाही मला ह्या समर्थनापेक्षा मला हा अण्णांच्या सहकार्यांवरचा आक्षेप आणि त्यांनी इन्स्टिगेट केलं असं तावडेना म्हणायचं असं वाटतं आणि म्हणजे आता असं आहे की जर त्याचे दोषी जर टीम अण्णातले काही सदस्य असतील तर मग त्या दोषाचं माप एक आपल्याला यशवंत सिन्हांच्याही झोळीत टाकावं लागेल मुळामध्ये गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीचं म्हणजे आणि ही गोष्ट खरी आहे सातत्यानं राजकारणी आणि सरसकट सगळे राजकारणी हे करप आणि लुबाडायला बसलेले आहेत अशी समाजाची धारणा व्हावं अशा पद्धतीचं वातावरण होत चाललेलं आहे अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत असं त्यांना प्रसिद्धी मिळतीय आणि त्याच्यामुळं सगळे राजकारणी आज आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभे केलेले आहेत आणि मग त्याच्यातून एखादं निमित्त मिळतं काहीतरी आणि मग असा प्रकार करण्याचा प्रयत्न होतो मला म्हणजे आता हा जो माणूस आहे हरविंदर सिंग ह्याची नेमकी बॅकग्राऊंड काय आहे ते अजूनही कळलेलं नाही की त्याला कुणी इन्स्टिगेट केलं के किंवा तो कुठल्या संस्थेशी संघटनेशी एनजीओशी कोणाशी संबंधित होता का हो। तो विषय जो बोलतो ते बरोबर आहे दुर्दैवानं मला याच्यामध्ये सगळ्यात दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की अशी इतकी गंभीर गोष्ट घडल्यानंतर अण्णा हजारेंची त्याच्याबद्दलची जी रिॲक्शन होती oh. पहिली रिएक्शन ती थप्पड मारा एक ही मारा ही hmm. होती oh. मला ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट वाटते की अण्णा हजारेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं जे, नेत्या जे गांधींचं नाव जे घेतात जे गांधीवादी oh. म्हणून ओळखले जातात त्यांनी या प्रकारे रिॲक्ट व्हावं खरं मला सुनीती प्रसंग मी अप्रत्यक्ष समर्थन करतो असं जे वक्तव्य आलेलं आहे मी या घटनेचं कुठलंही समर्थन केलेलं नाही उलट निषेध तर केलाय आणि वेदना पण त्या घटनेच्या होत्या असं म्हटलेलं आहे फक्त ह्या अशा घटना घडल्यानंतर समाजातल्या चिंतकांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याची मी मांडणी केली